नाशिकमधील पाणी टंचाईची जी बैठक होती ती आता रद्द झालेली आहे आणि पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत खरं तर ही बैठक होणार होती. भुसे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत मात्र लोकप्रतिनिधी नसल्यानं सध्या ही बैठक रद्द झाल्याचं सध्या समजत आहे. नाशिकच्या पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही का असा प्रश्न सध्या आता उपस्थित केला जातो आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय म्हणजे पाणी टंचाई संदर्भात आज नाशिकमध्ये ही बैठक होणार होती मात्र ती बैठक सध्या रद्द झालेली आहे. तर दादा भुसे सध्या पोहोचलेले आहेत मात्र सध्या ही बैठक रद्द झाल्याचं आपल्याला समजत आहे. लोकप्रतिनिधी नसल्यानं ही बैठक रद्द झाल्याचं कारण सध्या समोर येत आहे. तर महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय नाशिकमधून. नाशिकमधील पाणी टंचाईची बैठक होती ती आता रद्द झालेली आहे. तर पालकमंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत ही बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि दादा भुसे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचलेले आहेत मात्र लोकप्रतिनिधी नसल्यानं बैठक रद्द झालेली आहे.